आपल्या एका दर्शकाची क्वेरी आहे, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला कुटुंबातील व्यक्ती कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य आहे का? नाही, याच्यासाठी काही अनिवार्य तर नाही आहे, तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी जनरली जातीचा दाखला आणखी इन्कम रिलेटेड प्रूफ ह्या दोन गोष्टी मॅन्डेटरी असतात. बाकी इतर ज्या बेसिक डॉक्युमेंट्स आहे त्या म्हणजे आहेच, परंतु ह्या दोन गोष्टी मॅन्डेटरी असतात. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी आत्ताच विजयंतीची कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याच्यावर फक्त वडिलांचे नाव आहे, आजोबांचे नाव नाही. हे बघा, आपल्या जो व्हॅलिडिटी आपल्याला मिळते, तर ती आपल्या कास्टवर जसं नाव असेल तसं आपल्याला त्या अनुरूप कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आणि आता आपल्या ह्याच्यावरती जनरली आपले जे नाव आहे त्याच्यामध्ये आजोबांचं नाव नसतो, तर त्याच्यामुळं काही म्हणजे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेटचं नाव आहे आणि जी स्पेलिंग आहे ती व्हॅलिडिटीवर आहे की नाही ते बघा. आणि तसं असेल तर मग काही हरकत काही अडचण येत नाही. पुढचा प्रश्न आहे, सर माझे कास्ट व्हॅलिडिटी स्टेटस ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाईड इन प्रोसेस दाखवत आहे. बार्टीच्या वेबसाईटला चेक केले तर तिथे माझे नाव नाही. 55 दिवस झाले डॉक्युमेंट सबमिट करून कृपया मार्गदर्शन करावे. हे बघा, अनेक वेळा असं पण होतो का आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करतो आणि काही वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळं कधी कधी आपली व्हॅलिडिटी झालेली पण असते, परंतु आपला स्टेटस जो आहे तो आपल्याला म्हणजे इन प्रोसेसच दाखवतो. तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन या, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली स्टेटस काय आहे ते तुम्हाला कळेल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर वडिलांचा काहीच पुरावा नाही तर काय करावे, प्लीज रिप्लाय. हे बघा, वडिलांचा समजा काही पुरावा नसेल तर मग तुम्ही तुमचे आजोबा पणजोबा यांचा पुरावा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि तो जोडण्याचा प्रयत्न करा. हे बघा, जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. तर आपली जात जी आहे ती सिद्ध करण्यासाठी आपल्याला आपण एकतर म्हणजे आजोबा पणजोबा यांचे डॉक्युमेंट्स वापरून करू शकतो, किंवा आपले जे ब्लड रिलेटिव्ह आहेत लांबचे नातलग असतील तर त्यांचे डॉक्युमेंट्सने पण आपण आपली जात सिद्ध करू शकतो. आता लांबचे जर नातलग असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्यांचे आणखी महसुली पुरावे वगैरे तुम्हाला तिथं द्यावे लागणार आहे. तर तुम्ही तसा म्हणजे करून आणि अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, सर वडिलांचा काहीच पुरावा नाही आहे तर काय करावे. तर हे कॉमेंट्स आपला झालेला आहे. एकाची क्वेरी आहे, माझी कास्ट एसटी आहे पण कास्ट सर्टिफिकेट नाही, तर मी EWS काढू शकतो का? हे बघा, आता तुमच्याकडे तुमची कास्ट एसटी आहे परंतु तुम्हाला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट मिळास उशीर होत असेल किंवा काही अडचण येत असेल, म्हणजेच तुमच्याकडे कोणताही जातीचा दाखला नाही आहे, तर तुम्ही EWS काढू शकता. आणि अनेक वेळा असं पण होतं का तुम्ही EWS काढलाय, तुम्ही तुमचा जो शैक्षणिक काम आहे तो EWSच्या थ्रू करून घेताय, परंतु पुढं भविष्यामध्ये नंतर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे आणि व्हॅलिडिटी पण मिळते, तर त्यावेळेस मात्र तुमचा जो EWS आहे तो तुम्ही मग ते तो जो EWSचा आहे ते सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ST चा करायचं. परंतु जोपर्यंत तुमच्याकडे ST नाही आहे, जातीचा दाखला तो किंवा जमातीचा दाखला तुमच्याकडे नसेल तर EWS काढू शकता, म्हणजे तुमचा जो शैक्षणिक नुकसान आहे तो होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर माझी फाईल रिजेक्ट झाली मी काय करू. हे बघा, रिजेक्ट झाली असेल तुमची फाईल तर तुम्हाला हे आपल्या बार्टीच्या वेबसाईटवरती जे गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म 15A दिसेल, तर या फॉर्म 15A तुम्ही तुमच्या अनुरूप इथं भरून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तुमची जी जात आहे तुमची कास्ट कोणत्या ग्राउंड्सवर सिद्ध करतायत, तर तुम्ही 1, 2, 3, 1, 3 पेक्षा जास्त पण असेल तर ते ग्राउंड इथं लिहा आणि त्यातं मग ते सांगा समितीला, तिथं सांगा का माझ्याकडं फक्त एवढेच डॉक्युमेंट आहे आणि मी माझी जात सिद्ध पुढे जो निर्णय आहे तो समितीने घ्यावा. आणि समितीला हे जे ग्राउंड्स आहेत ते ग्राउंड्स ते बघतील. तुमची वंशावळ लागल्यास आणखी सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त नातलग समाविष्ट करून त्या अनुरूप त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समितीला समाधान होईल का हा या समाजाचा आहे या जातीचा आहे आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे अडचण येणार नाही. आणि समजा समितीचं जर समाधान झालं नाही
तर त्यावेळेस मात्र तुमची दक्षता पथक चौकशी करून होम इन्क्वायरी करून आणि मग तुम्हाला त्यांच्या अहवालानुसार तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी दिली जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिले व्हॅलिडिटी काढली आहे ऑन कास्ट हरवली आहे तर दुसरी कास्ट काढली तर मला व्हॅलिडिटी पुन्हा. हे बघा, जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी जर हरवलेली असेल तर तुम्ही डुप्लिकेटसाठी म्हणजे तिथं अर्ज करू शकतात. आपला म्हणजे हा जो नियम क्रमांक 20 आहे, इन्शुरन्स ऑफ द डुप्लिकेट कॉपी ऑफ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तर तुम्हाला तिथं जायचं आहे, तिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्याच्यासोबत अफिडेविट प्लस पोलिसाची FIR कॉपी, या तीन गोष्टी तिथं समितीमध्ये जाऊन जमा केल्या तर तुम्हाला डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. पुढचा प्रश्न आहे, सर माझी कास्ट OBC आहे आणि मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं बट माझा फॉर्म रिटर्न आला आहे कारण 1967 पुरावा मागत आहे आणि शाळेचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर हे दोन सर्टिफिकेट परत टाका असं म्हणत आहे, तुम्ही काय करू मला पुढचा शिक्षणासाठी. हे बघा, आता तुमच्याकडं समजा 1967 पूर्वीचा पुरावा नसेल आणि तुम्ही समजा आता इथे सांगतायत ग्रँडफादरचा सर्टिफिकेट परत टाका, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तिथं जे तुमचं ग्रँडफादर जिथं शिकलेले आहेत तर तिथे शाळेमधला जो निर्गम उतार आहे ते काढून आणि ते समितीमध्ये सादर करा आणि त्यांना सांगा का माझं आता समजा याच्या व्यतिरिक्त काही तुमचे ब्लड रिलेटिव्ह असतील तर त्याच्यामुळे जर तुमची जात सिद्ध तुम्ही करू शकत असाल तर त्यावेळेस तुमची वंशावर सविस्तर करा, जास्तीत जास्त नातेवाईक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या अनुरूप जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करा, म्हणजे समितीचं समाधान होईल आणि समितीचं जर समाधान झालं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. परंतु जर समितीचं समाधान झालं नाही आणि तुमचा जो ते तुमचे डॉक्युमेंट संशयास्पद असले तर त्यावेळेस मग समिती जी आहे ती तुमचा जो प्रकरण आहे ते दक्षता पथकला वर्ग करतील आणि तुम्हाला मग कास्ट व्हॅलिडिटी देतील. पुढचा क्वेरी आहे, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली आहे, रिझन रिजेक्शन इनसफिशियंट डॉक्युमेंट इनकरेक्ट अप्लिकेशन. हे बघा, याच्यामध्ये हा जो म्हणजे आपल्याला त्रुटी येते ती मेन जे असते ती आपली जी मानक दिनांकाचे पुरावे आपले पुरेसे नसले तर त्यामुळे येते. आता याच्यासाठी आता अनेक वेळा आपण मानक दिनांकापूर्वीचा पण पुरावा लावतो परंतु तो पुरावा समितीला संशयास्पद वाटतो तर ते संशयास्पद पुरावा म्हणजे आता जसं आपण समजा आजोब काकाची समजा व्हॅलिडिटी लावले किंवा काकाचं सर्टिफिकेट लावले तर त्याच्यावरती मग तुम्ही त्याच्या ते काका जे आहे त्यांची LC किंवा निर्गम उतारा वगैरे हे असे म्हणजे आपल्याला नुसता एक पुरावा ते लावण्यापेक्षा त्याच्याबरोबर दुसरे काही त्यांचे आता काकांच्या ह्याच्यावरनं जर आपली जात सिद्ध होत असेल किंवा आजोबाच्या ह्याच्यावर असेल तर मग आपल्याला त्यांचा पुरावा प्लस त्यांचे काही महसुली पुरावे वगैरे असेल तर ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तिथं समितीचं समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं ॲपवर तर प्ले स्टोअरवरती जाण्यापेक्षा तुम्ही जो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे तो आपल्या सरकार पोर्टल जो आहे त्या वेबसाईटवरनं तुम्ही अप्लाय करा आणि कोणत्या प्ले स्टोअरवरनं वगैरे काढण्यापेक्षा ते तुम्ही वेबसाईटवरनं अप्लाय करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.